नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर न्यूक्लिअर रिसायकलिंग बोर्ड याच्यामध्ये डिप्लोमा आणि ITR झालेल्यांसाठी स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 अशा पोस्टसाठी भरती निघाली आहे। त्याच्यासंबंधीची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 1 आणि 2 यांच्यासाठी ट्रेनिंग ही तारापूर अँड कालापक्कम या दोन ठिकाणी होऊ शकते। स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 1 ग्रुप B हे सर्व डिप्लोमा झालेल्यांसाठी आहे। मेकॅनिकलसाठी 13 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 6 जागा, केमिकलसाठी 7 जागा, सिव्हिलसाठी 13 जागा, इलेक्ट्रॉनिकसाठी 3 जागा, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 4 आणि BSc केमिस्ट्रीसाठी 4 जागा आहे। याच्यामध्ये एज्युकेशनल अँड टेक्निकल क्वालिफिकेशनमध्ये ह्या सर्व डिप्लोमा झालेले हा फॉर्म भरू शकता। मेकॅनिकलसाठी डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा केमिकल असे आहे। फक्त शेवटची केमिस्ट्री या पोस्टसाठी मिनिमम 60% इन BSc केमिस्ट्री ह्या विषय असला पाहिजे। स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 2 ग्रुप C या पोस्टसाठी 106 पदे आहेत। याच्यासाठी प्लांट ऑपरेटर याच्यासाठी टोटल 15 पदे, एज्युकेशन याच्यासाठी HSC सायन्स स्ट्रीम विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथ सब्जेक्ट विथ मिनिमम 60% मार्क्स, AC मेकॅनिक 1 जागा, पेटरसाठी 45 जागा, ST साठी 4, OBC साठी 12, EWS साठी 4 आणि अनरिझर्वसाठी 25, वेल्डरसाठी 5 जागा, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी 6 जागा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक याच्यासाठी 11 जागा, त्याच्यानंतर मशिनिस्टसाठी 3 जागा, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक याच्यासाठी 13 जागा, वेल्डर याच्यासाठी 1 जागा, मेकॅनिक डिझेल याच्यासाठी 3 जागा आणि मशिनिस्ट ग्राइंडर याच्यासाठी 2 जागा। या सर्व कॅटेगरीवाईज जागांसाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता किंवा टेलिग्रामच्या चॅनलवरून ही PDF डाउनलोड करून पाहू शकता। ह्या सर्व पोस्टसाठींचे एज्युकेशन हे 10वीमध्ये सायन्स आणि मॅथ असणे गरजेचे आहे आणि 10वीत 60% मार्क्स असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर AC मेकॅनिक, पीटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स जसे पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये जे सांगितले आहे त्या ट्रेडमध्ये ITR केलेले असणे गरजेचे आहे किंवा 2 वर्षाचा अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा पिरियड काढला गेला पाहिजे किंवा ITR पास आउट झाल्यानंतर 1 वर्षाचा त्या फील्डशी रिलेटेड कोर्स केलेला असला गरजेचा आहे। आणि लॅबोरेटरी असिस्टंट या पोस्टसाठी 1 जागा SC कॅटेगरीसाठी, याच्यासाठी ह्या पोस्टसाठी शिक्षण हे 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ ह्याच्यामध्ये कमीत कमी 60% ॲग्रिगेट असणे गरजेचे आहे किंवा 10वीमध्ये 60% गुण असणे गरजेचे आहे, प्लसमध्ये लॅबोरेटरी असिस्टंटचा सर्टिफिकेट कोर्स केला पाहिजे। वयाची अट कॅटेगरी 1 साठी मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 24, तसेच कॅटेगरी 2 साठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 22 एवढी राहणार आहे। अप्पर एज रिलॅक्झेशन याच्यामध्ये SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाची रिलॅक्झेशन राहणार आहे। फिजिकल स्टँडर्डमध्ये मिनिमम हाईट 160 सेंटीमीटर आणि मिनिमम वेट हे 45.5 किलोग्रॅम असणे गरजेचे आहे। टोटल ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग पिरियड 2 वर्षाचा हा त्यांचा पिरियड राहणार आहे। स्टायपेंड हे पहिल्या वर्षी कॅटेगरी 1 साठी 16,000, दुसऱ्या वर्षी 18,000 आणि कॅटेगरी 2 साठी पहिल्या वर्षी 10,500 आणि दुसऱ्या वर्षी 12,500 राहणार आहे। सिलेक्शन प्रोसेस हे रिटर्न एक्झाम होणार आहे। 1 तासाचा हा पेपर होणार आहे। त्याच्यामध्ये 40 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहणार आहेत। तो पेपर आपण डिप्लोमा किंवा BSc झाले असाल तर त्याच्या लेवलनुसार राहणार आहेत। हा पेपर पास झाल्यानंतर जे पास होणारे विद्यार्थी असतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येणार आहेत। 3 मार्क हे एका अचूक उत्तरासाठी आणि 1 हा चूक उत्तरासाठी कापला जाणार आहे। हे सिलेक्शन प्रोसेस फक्त कॅटेगरी 1 या टाईपसाठी आहे। कॅटेगरी 2 या पोस्टसाठी 3 स्टेजेसमध्ये पेपर होणार आहेत। प्रिलिमिनरी टेस्ट याच्यामध्ये 50 MCQ टाईपचे प्रश्न विचारले जाणार आहेत। मॅथमॅटिक्स 20 प्रश्न, सायन्स 20 प्रश्न आणि जनरल अवेअरनेसचे 10 प्रश्न असे प्रश्न विचारले जाणार आहेत। 3 मार्क हे अचूक उत्तरासाठी तर 1 मार्क हा चूक उत्तरासाठी काटला जाणार आहेत। पहिली टेस्ट पास झाल्यानंतर सेकंड स्टेजसाठी त्या मुलांना बोलवण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर ते ज्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला आहेत त्या ट्रेडवरचे 50 MCQ हे विचारले जाणार आहेत आणि त्यांनासुद्धा 3 मार्क हे अचूक उत्तरासाठी तर 1 गुण हा
चुकीच्या उत्तरासाठी काटला जाणार आहेत. स्किल टेस्ट स्टेज 3, जे कॅन्डिडेट स्टेज 2 ॲडव्हान्स टेस्ट हा पेपर पास होणार आहेत तेच स्किल टेस्टसाठी अप्रूव्ह केले जाणार आहेत. स्टायपेंडरी ट्रेनिंग हे त्यांचे 2 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जे कॅटेगरी 1 आहेत त्यांना पुढे सायंटिफिक असिस्टंट सी आणि जे कॅटेगरी 2 आहे त्यांच्यासाठी टेक्निशियन बी किंवा टेक्निशियन सी या पोस्टसाठी ते पुढे ट्रेनिंग झाल्यानंतर पोस्ट त्यांची वाढवून दिली जाऊ शकते. हे सर्व त्यांचा ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर ट्रेनिंग पिरियडचा परफॉर्मन्स आणि त्यानंतर जे इंटरव्ह्यू घेणार आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. त्यांच्यासाठीचे वेतनमान हे सायंटिफिक असिस्टंट याच्यासाठी 44,900 रुपये तर टेक्निशियन बी आणि टेक्निशियन सी याच्यासाठी 21,700 आणि 25,500 अनुक्रमे असे आहे. स्टायपेंडरी ट्रेनिंग कॅटेगरी 1 मेकॅनिकल इलेक्ट्रिकल केमिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स या पोस्टसाठीची सर्वांची ड्युटी कशी असणार आहे तर मेकॅनिकलसाठी ऑपरेशन फॅब्रिकेशन अँड मेंटेनन्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ सबस्टेशन ST ऑर LT इक्विपमेंट, केमिकलसाठी ऑपरेशन ऑफ प्रोसेस प्लांट, सिव्हिलसाठी सिव्हिल कन्स्ट्रक्शन वर्क, इलेक्ट्रॉनिक्ससाठी मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आपण ज्या ट्रेडशी रिलेटेड आहेत त्यासंबंधीचे सर्व आपल्याला कामे करावी लागतील. तसेच कॅटेगरी 2 याच्यासाठी जे सर्व ITI होल्डर विद्यार्थी असतील त्यांनी त्यांचे स्वरूपाचे कामे करावे लागतील. प्लांट ऑपरेटर या पोस्टसाठी असिस्टंट इन प्रोसेस रेडिओ केमिकल प्लांट अँड ऑपरेशन असे त्यांचे ड्युटीचे नेचर असणार आहेत. AC मेकॅनिक याच्यासाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ एअर कंडिशनिंग सिस्टीम, फिटरवाल्यांसाठी ऑपरेशन फॅब्रिकेशन अँड मेंटेनन्स, वेल्डरसाठी गॅस कटिंग वेल्डिंग, इलेक्ट्रिशियनसाठी इरेक्शन ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि इतर मेकॅनिक डिझेल मशिनिस्ट ग्राइंडर लॅबोरेटरी असिस्टंट हे त्यांच्या ट्रेडनुसार त्यांचे वर्क नेचर असणार आहे. तसेच टेक्निशियन सी आणि टेक्निशियन बी पेंटर आणि बॉयलर ऑपरेटर या पोस्टसाठी 3 आणि 1 अनुक्रमे अशा जागा आहे. टेक्निशियन सी बॉयलर ऑपरेटर याच्यासाठी 3 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी त्याच्यासाठी एज्युकेशन हे 10th असणे गरजेचे आहे प्लस बॉयलर अटेंडन्स सर्टिफिकेट कोर्स केला पाहिजे. त्याच्यानंतर पेंटर टेक्निशियन बी या पोस्टसाठी 1 आणि याच्यासाठीसुद्धा शिक्षण हे 10th असणे कमीत कमी 60% आणि पेंटरचा सर्टिफिकेट कोर्स केलेला असणे त्यांना गरजेचे आहेत किंवा ITI पासआउट किंवा ॲप्रेंटिसिप ॲक्टनुसार त्यांनी 2 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड काढला गेला पाहिजे. सिलेक्शन प्रोसेस ह्या सर्व स्टायपेंडरी ट्रेनिंगसारख्या आहे. त्याच्यासाठी वेतनमान हे टेक्निशियन सीसाठी 22,500 आणि टेक्निशियन बीसाठी 21,700 आहे. स्टायपेंडरी ट्रेनिंग याच्यासाठी ॲप्लिकेशन फी हे कॅटेगरी 1 150 रुपये आणि SC ST PWD आणि फिमेल कॅटेगरी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. तसेच पोस्ट कॅटेगरी 2 याच्यासाठी 100 रुपये डायरेक्ट रिक्रुटमेंट, टेक्निशियन बी आणि सी याच्यासाठी आणि SC ST PWD एक सर्व्हिसमॅन आणि फिमेल कॅटेगरी यांच्यासाठी फी नाही. याच्यासाठी होणारा पेपर हा मुंबईला कंडक्ट केला जाणार आहे. फॉर्मची सुरुवात ही 15 डिसेंबरपासून सुरू होणार असून आपण शेवटचा अर्ज हा 31/1/2021 रोजी भरू शकतो. दिलेली माहिती जर चांगली वाटली असेल तर इतर तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.